पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गेल्या 2 वर्षापासून जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे। यातूनच लोक उभारी घेत आहेत तोपर्यंत प्राण्यांमधील एक रोग समोर आला आहे ज्याचं नाव लंपी आहे। दरम्यान लंपी व्हायरसकडे राजस्थान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार सोमवारी गाय घेऊन विधानसभेच्या आवारात पोहोचले। काही वेळानंतर ती काय गाय या गोंगाटामुळे पळून जाते आणि तिचा शोध आमदार घेताना आपल्याला दिसून येतात। या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनाची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे। पुष्करमधील भाजपा आमदार सुरेश सिंह रावत गाय घेऊन विधानसभेच्या आवारामध्ये पोहोचले आहेत। यावेळी माध्यमांनी त्यांचा मागोवा घेतला आणि त्यावेळी ते म्हणाले की राजस्थानमधील सर्व गायींना लंपी रोगाने विळखा घातला आहे, मग सरकार झोपले आहे की काय, असाही प्रश्न यावेळी त्यांनी सरकारला केला। विधानसभेच्या आवारात जमलेल्या गदारोळामुळे गाय घाबरू लागली। आमदारांच्या हातातून निसटून ती आवारात धावू लागते तर तिच्या मागे 2 माणसे त्या गायीला पकडण्यासाठी धावताना दिसतात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।